50 साल के लॉटरी के इतिहास में पहली बार सिर्फ 4 अंकों पर पहला इनाम 1 करोड़, एक नहीं दो नहीं पूरे 100 इनाम 1 लाख रुपए के गोल्डन श्री गणेश मंथली लॉटरी। टिकट की कीमत सिर्फ 100 रुपए और ड्रॉ की तारीख 14/9/2021। गोल्डन श्री गणेश लॉटरी आज ही खरीदिए, अपने सपनों को साकार कीजिए और मालामाल बनिए। सोमवारी रात्री मुसळधार पावसाने थैमान घातले होते। त्याची झळ बडनेरा येथील बालाजी नगरात राहणाऱ्या नागरिकांना मोठ्या प्रमाणात सोसावी लागली। चक्क महापौरांनी नुकसानग्रस्त भागाची पाहणी करून महानगरपालिका अधिकाऱ्यांना आदेशित करून सुद्धा अधिकाऱ्यांनी कोणतीही ठोस उपाययोजना केली नव्हती। मी सध्या उभा आहे बडनेरा येथील नवी वस्ती परिसरातील बालाजी नगरात। या बालाजी नगरात आपण पाहू शकता आज दुपारी 3 ते 3:30 दरम्यान फक्त अर्धा तास पाऊस झाला। आणि माझ्या मागे पाहू शकता की हे किती अर्धा तास किती पाऊस पावसाने तो थैमान घातलेला आहे। मी माझे कॅमेरामन यांना सांगू इच्छितो की पूर्ण पाणी दाखवावं आणि त्या नागरिकांच्या घरातसुद्धा मोठ्या प्रमाणात पाणी शिरत आहे। यांच्या गाड्या जवळजवळ 2 ते 1.5 फूटपर्यंत पाण्यात भिजलेल्या आहेत। त्यांच्या घरात पाणी शिरत आहे। आपलं आपलं सामान काढण्यात सर्व नागरिक व्यस्त आहेत। मात्र महानगरपालिका प्रशासनाचे काही पदाधिकारी इथं येऊन गेले होते, त्यांनी कोणती दखल घेतलेली नाही आणि आजसुद्धा त्यांची परिस्थिती या परिसरात या नागरिकांची अशीच आहे। आता इथं आपण बघू शकता या बालाजी नगरात महानगरपालिकेचे जे बांधकाम जे अभियंता आहेत त्यांच्यापैकी एक तांबेकर म्हणून एक अधिकारी आलेले आहेत। मात्र त्यांनी जो मी त्यांना एक प्रश्न केला की हा विषय कोणता येतो, तर हे त्यांनी असं स्पष्ट म्हटलं की हा विषय आमचा नाही आहे आणि जो पाणी जे या नाल्याचं पाणी या बालाजी नगराच्या नागरिकांच्या घरात शिरत आहे त्यांच्याबद्दल ती आता काही बोलायला तयार नाही। बडनेऱ्यावरून मच्छिंद्र भटकर, सिटी न्यूज, अमरावती। व महापौरांच्या आदेशाला आला की केराची टोपली दाखवली होती, त्याचा परिणाम म्हणून बुधवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे परत नागरिकांना पावसाच्या पाण्याच्या संकटाचा सामना करावा लागला। बालाजी नगरातील साचलेले पाणी लगत असलेल्या नाल्यात सोडण्याकरिता तात्पुरती उपाययोजना मनपाने केली, मात्र नाल्याची उंची बालाजी नगरच्या लेआउटपेक्षा उंच असल्यामुळे नाल्यातील पाणी सरळ बालाजी नगरात शिरले आहे। मनपाचे अभियंता ह्या कार्यावर कार्यरत असलेल्या अभियंत्यांना साधी एवढीही बुद्धी सुचली नाही की नाल्याची उंची बालाजी लेआउटच्या वर आहे, तरीसुद्धा एक थातुरमातुर पाईपलाईन टाकून नगरातील नाल्यात सोडावे व अल्पबुद्धीने हे काम केले आहे। मात्र नाल्याचे पाणी बालाजी नगरात शिरत असल्यामुळे नागरिकांना अतोनात त्रास सहन करावा लागत आहे। अधिकाऱ्यांच्या कामकाळू धोरणामुळे व जनप्रतिनिधी आमचे काहीही वाकडे करू शकत नाही या गर्वामुळे पालिका व प्रशासनाची बदनामी होऊन नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागतो। सिटी न्यूज प्रतिनिधी या परिसरातील काही नागरिकांच्या प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न केला तेव्हा तेथील रहिवासी महिला वैशाली दुपारी यांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या। काही फोडलं नाही, पूर्ण नाल्यातलं पाणी आमच्या घरात येऊन राहिलं, उलटो पाणी काढायचं सोडलं आणि उलटं इकडे येऊन राहिलं। मागं आमच्या 3 दिवसापासून आम्ही घरातलं पाणी काढत आहोत, सोमवारपासून।